एकदा असं झालं होतं की मी आणि त्रिशूर होतो मी म्हणजे माझ्या पायाला हाताला घाम आलेला आणि पटकन सांगत नाहीत माझं स्वप्न पूर्ण झालं होतं की अशी समोरून आली होती, होती, होती मला भेटायला मी रडले होते अक्षरशः आणि तुला कळलं का मला काय झालंय कळलंय काय बोलाय म्हणलं काय कळलंय मी बिग बॉसला गेले बोलायला मी कॅमेरात गेले बोलायला बिग बॉस तुम्हाला माहितीये का कोण येणार आहे शो शो रेडिओसाठी आणि वन पॉईंट वनची मी शशी शो तुमच्या तुमच्यासोबत आणि स्टार कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे कोण तर महाराष्ट्राची मिरची ही ओळख तिला मिळालेली आहे अभिनेत्री अमृता धोंगडे आहे आपल्यासोबत स्टार कट्ट्यावरती अमृता खूप खूप स्वागत आहे थँक्यू सो मच शशि शोनाली माझं जास्त शो 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 मी ऍड केले कारण मला प्रचंड सोनाली आवडते आणि तिचा आवाज मला खूप आवडतो मी तशी आता आमची ओळख झाली पण मी तुझ्याशी आहे पण जरा असं आमचं होतं पण मी खूप एक्साइटेड आहे आणि मी वाट बघत होते की कधी आमची सोनाली मला बोलवती आणि माझा इंटरव्ह्यू घेते मी खूप एक्साइटेड आहे मला सांग की ज्या क्षणी तुला कळालं की तू बिग बॉसच्या घरात जाणार आहे उड्या मारत 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 किती लोकांना सांगितलं उड्या मारत मी खूप कमी लोकांना सांगितलं <laughs> कारण मला खूप कमी लोकांना सांगायचं होतं कारण मी ऑलरेडी डिसाईड केलं होतं की मला बिग बॉस मध्ये जायचंय पण ते पण खूप एक दोन तीन मीटिंग झाल्या त्याच्यानंतर मी डिसाइड केलं होतं पण घरातल्या लोकांना मी आधी सांगितलं आणि त्याच्यानंतर एक दोन तीन मित्र मैत्रिणी त्यांनाच सांगितलं मी इंडस्ट्रीमधले नाहीयेत इंडस्ट्रीमध्ये तसे माझे खूप कमी ओळखीचे आहेत किंवा खूप कमी मित्र मैत्रिणी okay. आहेत ज्यांना मी अजून कनेक्टेड आहे किंवा मी नाही पण आहे काही लोकांशी फक्त हाय हॅलो वाला आहे पण मी नाही सांगितलं कारण मला नको होतं की कोणीतरी मला म्हणावं आणि तू जाऊ नकोस किंवा इन्फ्लुएन्स करावं कोणी केलं तर मी होऊ पण शकते सो okay. मी ह्याच्यासाठी मी नव्हतं कोणाला सांगते कधी बसून तयारी चालू होती या घरात जाण्याचा पहिल्या सीझन नंतर पहिला सीझन सुरू होण्याच्या आधीच म्हणजे हिंदी बिग बॉस सुरू असतानाच विचार करत होती की तुला खरं सांगते मी हे मी घरात खूपदा सांगितलेलं बिग बॉसच्या घरात की माझी आई आम्ही सगळे बिग बॉस हिंदी बघायचो आणि आम्ही घरात बिग बॉस बिग बॉस खेळायचो म्हणजे खोटं खोटं झोपायचं खोटं खोटं भांडायचं हे आम्ही घरी केलेलं आहे आणि माझी आई मला नेहमी म्हणायची सोने तू ना एकदा जायला पाहिजेस तू ना एकदा जायला पाहिजेस तसं माझं सिरियलच्या वेळेस झालेलं ला म्हणजे लागिर जेव्हा सुरू होती त्यावेळेस डॅडी मला म्हणायची की सोने तुला सिरियल मिळाली पाहिजे मुख्यमंत्री सारखी का असे ना आपल्याला पाहिजे आणि मला कट्टू दुसऱ्या वर्षी सिरियल मिळाली होती माझी आई म्हणाली बिग बॉस मध्ये जायचं आणि कट्टू मला मी बिग बॉस मध्ये राहून आली आज म्हणजे असं झालं की काय बोलू म्हणजे हे इतकं भारी आहे सगळं फिलिंग म्हणजे बेसिकली एक असतं की तुम्ही ज्या ज्या गोष्टींचा विचार करता त्या तुमच्या आयुष्यात घडतात सो थिंक पॉझिटिव्ह म्हणजे छान गोष्टी घडणार ओके अमृता मला सांग की बिग बॉसचा हा शो स्क्रिप्टेड आहे असं तुला वाटलं होतं का स्क्रिप्टेड असं नाही म्हणता येणार पण आहे नाही 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 पूर्णपणे नाही कारण आम्ही आतमध्ये असताना खूप जणांचा असा प्रश्न होता नंतर बाहेर आल्यावर पण खूप जणांनी मला विचारलं की हे खरं स्क्रिप्टेड आहे किती सीझन आले ना येणारच कारण मी म्हणेन की बिग बॉस जे काही ठरवतात आम्ही कठपुतली आहोत त्यांच्या hmm. हातात डोरे की कोणाला कसं वागवायचं कोणाकडून काय काढून घ्यायचं हे त्यांच्या हातात आहे त्यामुळे आपण त्यांना ते स्क्रिप्टेड आहे की नाही असं म्हणू शकत नाही किंवा आमचं वागणं स्क्रिप्टेड आहे का तर अजिबातच नाही hmm. जे काही आहोत ते hmm. रिअल दाखवतो काय काय जण येतात की आपण मुद्दाम अशी स्ट्रॅटेजी युज करायची किंवा सिंपती गेन करायला किंवा बघून आपण ठरवून येतात ते स्वतःची स्क्रिप्ट बनवून असं म्हणू शकतो अमृता जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटते तेव्हा थे, त्याची कोणती गोष्ट ते सगळ्यात पहिल्यांदी नोटीस करत आहे त्याचं uh, बोलणं no. मला आवड म्हणजे मी नोटीस करते की तो कसा बोलतोय रिस्पेक्ट देतोय का मला खास करून सो so मला आवडतं ते बिग बॉसच्या घरामध्ये जाताना तुला असं वाटलं होतं की तुझा वॉर्डरोब जो आहे तो कमी पडू शकतो तिकडे तुला त्याची सतत मागणी करावी लागेल मी सांगते काय मी चार आठवड्याचेच खरंच कपडे घेऊन गेले होते विकेंडचे पण माझे चार आठवड्याचे आणि मी तसं बघायला गे गेलं तर मला डिझायनर वगैरे हो मी कोल्यात कोणासोबतच केलं नव्हतं कारण मला मिळतच नव्हतं त्यामुळे माझे कष्ट इथून होते की सगळं कलेक्ट करा मग ते घेऊन जा आणि आपल्याला माहित नाही की आपण शंभर दिवस राहणार आहोत की नाही इथून सुरुवात होती पण मी केलं ते मी म्हणेन की वॉड्रॉप मला घेऊन गेले मी त्यातल्या त्यात माझ्याकडे जेवढं होतं तेवढं ओके okay. बरं आपण जेव्हा इंद्रधनुष्य हा शब्द म्हणतो तेव्हा तुझ्या डोळ्यासमोर कोणती कोणती माणसं येतात कुठली म्हणतीयस तू घरातली <laughs> आपण सध्या घरातल्या गोष्टींवरती फोकस करूयात कारण की जे पर्सनल लाईफ मध्ये आई बाबा आणि आपले अर्थातच जवळचे माणसं असतात माझ्या बसच्या घरामधले इंद्रधनुष्य हा शब्द वापरल्यानंतर कोण तुझ्या डोळ्यासमोर येतं सगळ्यात आधी येतात काही मोजकीच माणसं मी कनेक्ट झाले त्या लोकांसोबत त्यातल्या त्यात तेजस्विनी लोणारी प्रसाद सोबत मी खूप प्रयत्न केला कनेक्ट व्हायचा पण तरी एक इमोशनल टच का असे ना मला होता प्रसाद बद्दलचा बाकी गोष्टी सोडल्या तर सो प्रसाद तेजस्विनी समृद्धी ही पण खूप कमाल होती किरण माने किरण माने सोबत पण मी प्रचंड प्रयत्न केलेला आणि ऑफकोर्स राखी सावंत त्यातलाही कुठला तरी रंग राखी सावंतकडे म्हणे की सगळे रंग आहेत <laughs> सगळ्यात बोल्ड सगळ्यात बोल्ड जो असेल <laughs> तो आहे आणि अक्षय केळकर ऑफकोर्स सो अशी आहेत काही मोजकी ओके ज्या क्षणी कळालं की आता आपण यु नो टॉप मध्ये आहोत आणि तेव्हा आपण विजेते नाही झालेत पण तुला काय वाटतं की कोण आता अक्षय विजेता झालाय तर तुला त्याच्या जिंकण्यावरती तू खुश आहेस की तुला असं वाटतं की अजून कोणीतरी तिथे असायला पाहिजे होतं तू नाही तर जसे जसे एलिमिनेट होत गेली ना माणसं त्यानंतर समजायला लागलं की एका पॉइंटला एक कोणतरी असा विनर होणार आहे ज्याची आपल्याकडे आपल्याला इच्छा पण नाहीये की तो व्हावा पण एक असं नाही की एक दुश्मन असतो आणि एक त्यातल्या त्यात वाटतो की व्हावा सो माझ्यासाठी त्यातल्या त्यात ता व्हावा तर अक्षय केळकर वाटत होता okay. कारण माझा ऑफकोर्स हे सगळ्या जगाला माहितीये की नेमळेकर सोबत माझं काही फार पटलं नाही पटवून घ्यायचा प्रयत्न सुद्धा केला मनापासून प्रयत्न केला पण ते काही नाही जमलं सो त्यातल्या त्यात कोण व्हायचं तर केळकर व्हावा अशी माझी इच्छा होती पण त्याच्या ऐवजी म्हणत असत ऑफकोर्स मी यार मी नाही तूच मी तुला तू नाही तर मग असं विचारलं आणि त्यातल्या तेजस्विनी पण वाटली होती मला आणि प्रसाद पण वाटलेला समृद्धी वाटलेली यार म्हणजे अपूर्व नाही वाटलेली की नाही ती टॉप फाईव्ह मध्ये डिझर्विंग होती पण तिला नाही विनर तर नाहीच शक्य ओके बरं आता मला सांग की तुझ्या स्वभावातील एक हटकी गोष्ट कुठली आहे मी खूप बोलकी आहे माझ्याकडे सगळंच आहे म्हणजे मी ते चिडते पण पटकन आणि हे सगळ्या हटके गोष्टी आहेत माझ्याकडे मला समोरच्याला मी पटकन हसवू शकते आता पटकन सोनाली हसली थँक्यू यार थँक्यू यू पण मला की तुला जेव्हा ना अँक्शियस होतय तेव्हा स्वतःला शांत करण्यासाठी कुठली गोष्ट करते काय नाही मी गप्प बसते म्हणजे म्यूट मोडवर न्यूट मोडवर तशी खूप कमी अमृताला बघितलं लोकांनी पण मी होते मी ट्राय केलं म्हणजे बिग बॉसच्या घरात हे सगळं केलंय मी स्वतःला शांत करायचं प्रचंड प्रयत्न केलाय खूप इथपर्यंत यायचं बोलणं आता बोलायचं आता बोलायचं बोला पण नाही गिळलेत मी वाक्य अक्षरशः पण मी गप म्यूट मोड ओके म्यूट मोड जेव्हा तुला समजतं की तुझ्याबद्दल गॉसिप होतंय त्या क्षणी तुझा इनर कॉन्व्हर्सेशन काय चालू असतं करू दे केलं आपल्याला काही बिघडत नाही बिग बॉसच्या घरात झालं होतं अरे खूपदा किती जड करायचंय की, की ही तशीच आहे हिच असंच आहे हे मला आता एपिसोड काही काही मी बघितले त्यात कळले अशी पण बोलली होती माझ्याविषयी सो ठीक आहे आता गेम येतो एकमेकांविषयी आपण बोलणार असं नाही की तेच बोललेत मी तर खूप बोललीय <laughs> कॉन्सेप्ट तर मी एवढं केलंय नाही राहू शकत ओके ठीक आहे बिग बॉसच्या घरातील एक असह्य करणारा क्षण असह्य म्हणजे एलिमिनेशनच्या वेळेस जेव्हा मी थांबतो तिथे आणि सांगतात की आता कोण सेफ आहे कोण काय कोणत्या हो, आउट होणार आहे तो फार डेंजरस की मी आणि त्रिशूर मी असं माझ्या पायाला हाताला असा घाम आलेला आणि पटकन सांगत नाहीत ते एक होत आज असे खूप आलेत मी म्हणेन की टिकिट टू मिनाले वाला तो नाही सॉरी मिड विक इलेमिनेशन झालेलं आमचं ज्यात आरोह आउट झालेला त्यावेळेस बिग हो. बॉस मला विचारतात कसं वाटत कसं वाटणार आहे अगं दार उघड पुढे मी लास्ट भरून ठेवायचं हो बॅग भरून ठेवायचं तो एक असेल ना मी अर्धी अर्धवटच भरायचे कारण मला माहित मी जाणार नाही कधीच मी पूर्ण बॅग नाही भरली कधीच नाही शेवटी वेळ आली तेव्हा मग आता आता ते झाले चॅनल वाले की आता भरा त्यावेळेस म्हणजे कुठेतरी तुझ्या हातलं आपण म्हणूयात की इंट्युशन तुला होत की मिळत होतं व्हेरी <laughs> नाईस बर तुला चॉईस दिला असता तर तू बिग बॉसच्या घरामध्ये कुठल्या इंडस्ट्रीमधील कलाकाराला सोबत घेऊन गेली असते इंडस्ट्रीमध्ये खरं सांगायचं त्या इंडस्ट्रीमध्ये खूप कमी ओळख आहे माझी आणि ज्यांना तू आयडियल समजते किंवा ज्यांना तू बघतेस ज्यांना तू ॲडमायर करते अशा कोणाला तुला न्यायला आवडलं असतं मला सगळ्यांनाच माहिती की मला जेनेलिया प्रचंड आवडते यार मला आवडलं असतं तिच्यासोबत गोळे <laughs> यार खूप गोळे आणि माझं स्वप्न पूर्ण झालं होतं की ती अशी समोरून आली होती मला भेटायला मी रडले होते अक्षरशः आणि त्याच्या आदल्या दिवशी आम्हाला समजलं होतं की आम्हाला गाणी दिली आणि डिस्कस करायचं आणि फ्रायडे म्हणजे आम्हाला सुट्टी म्हणजे आमच्यासाठी सुट्टीचा दिवस आहे सो मी झोपलेले प्रॅक्टिस वगैरे करून आणि मला लक्षात आलं की ना जिनिल्याची गाणी दिलीयेत रितेशची गाणी दिलीयेत बहुतेक ना काहीतरी आहे राखी तुला कळलं का म्हटलं काय झालंय सगळी रितेश आणि जेनिलेची गाणी आहेत कळलं का म्हणजे हो रे हो म्हणजे मानेन मला कळलं का जेनिले रितेश म्हणजे बहुतेक मला मला ते मला कळलंय काय बोलायचं म्हणलं काय कळलंय मी बिग बॉसला गेले बोलायला मी कॅमेऱ्यात गेले जमवले बिग बॉस तुम्हाला माहिती का कोण येणार आहे तो तुझं <laughs> फॅन मोमेंट होता <laughs> म्हणजे अक्षरशः तिथून बोलणारे म्हणत असतील की आई आम्हाला माहिती का बस तुला आत्ता कळलेलं आहे गेट पण छान वेळ मला आणि तशी अजून कोण मित्र वगैरे नाही झाले पण त्यातल्या त्यात मला आवडलंच okay, okay. नाही तिला ओके ओके आता मला शेवटचा प्रश्न विचारायचा तुला माफी मागणं अवघड आहे की माफ करणं अवघड आहे माझ्यासाठी माफ करणं अवघड आहे खरं तर माफी मागणं मी लगेच मागू शकते मला अवघड नाही वाटत माफी मागायला ठीक आहे माझ्याकडनं चूक झाली आहे मी माफी मागू शकते पटकन पण माफ करणं अवघड आहे मग तुला असं वाटतं की अपूर्व आणि तुझ्यामध्ये जर रिलेशनशिप चांगले व्हायचे असेल आणि जर ती तुला तिच्याकडनं येऊन जर म्हणत असेल तर तू माफ करू शकतेस ती करण्यापेक्षा मी जरी गेले समोरून आणि तिने मला माफ केलं तरी खूप मोठी गोष्ट आहे कारण मी आज पण मला हेच म्हणायचं आहे की ती माझ्यापेक्षा एक तर ती मोठी आहे आणि माझ्यापेक्षा जास्त समजूतदार पण ती आहे पण मला सिरियसली तिच्याबद्दल मनात काहीच नाही ठेवायचं आहे खूप जणांचे मला मेसेज आले खूप जणांचे ती व्हिडिओ पण तिने तो एक शेअर केलेला की माझ्याबद्दल काहीतरी बोलली होती मला असं झालं की आता बास करूयात आपण हे तो गेम होता सो तो संपलाय तो त्या गेम मध्ये आपण मरत असतो असतो आपण एकमेकांचे निकष असतात तिथे फॉलो करायला त्यामुळे करावं लागतं So, si uh, so, सो <laughs> तो गेमचा पार्ट आहे आपण विसरून जाऊयात आपण आता छान मैत्रिणी होऊ शकतो म्हणजे मला असं म्हणायचं की तिची हेझलनट कॉफी तिला प्रचंड आवडते सो मला आवडेल तिच्यासोबत तिची हेझलनट कॉफी प्यायला जर हा इंटरव्ह्यू बघितला असेल तर निर्णय लवकरात लवकर खेळ आणि आता काही मनात ठेवायचं नाहीये सो आणि तू तिला माहितीही असेल की मला बऱ्याचदा अपूर्व म्हणायचं आणि तिला बऱ्याचदा अमृता म्हणायचं सो असं so, so, कनेक्शन आहे <laughs> क्या बात कनेक्शन अजून जास्त घट्ट होऊ शकतं कारण तो शो संपलेला आहे yes. आणि इंडस्ट्रीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच करायचं आणि एकत्र काम करायचं सो कुठल्याही प्रकारचे आपण म्हणूयात की ना ग्रज्ञ मी लहान असून मोठ्या मनाने मी माफ करायला तयार आहे <laughs> <laughs> क्या बात आहे <है>? चलो <laughs> आ, माफी मागून जर रिलेशनशिप मध्ये पुढे जाता येत असेल तर ही चॉईस कधी पण स्वीकारायला पाहिजे असं मला वाटतं येस सो थँक्यू अमृता अँड विश ऑल द व्हेरी बेस्ट आता बिग बॉसच्या घरातनं बाहेर पडल्यामुळे तू इथे आली आहेस माझ्या स्टारकट्यावरती पुढच्या yes. चित्रपटांच्या तुझ्या पुढच्या प्रोजेक्टच्या प्रमोशनसाठी जरुरी आहे नक्की येणार मी नक्की थँक्यू सो मच थँक्यू